आज आम्ही आमच्या कोळी पद्धतीतला जबरदस्त असा बोंबील मेथी हा प्रकार बनवलेला आहे। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, शिवाय झटपट तयार होणारी आहे। या रेसिपीसाठी साहित्य सुद्धा एकदम कमी लागतं आणि घराचे साहित्य असताना त्यापासूनच ही रेसिपी तयार होते, ही सर्वात विशेष गोष्ट आहे। कधीही तुम्हाला टिफिन मध्ये झटपट असा सी फूडचा एखादा प्रकार बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझे तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे बोंबील मेथी आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे। इथे मी सुके बोंबील घेतलेले आहेत आणि त्याचे दोन भाग करून मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे बारीक मेथी घेतलेली आहे, ती सुद्धा मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर कांदा बारीक चिरलेला, टॅमॅटो काप केलेले, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, घरगुती गरम मसाला, हळद आणि हे चवीनुसार मीठ। तुम्हाला या सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। आता रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर हे बोंबील आम्ही कसे साफ केलेले आहेत हे सुद्धा आपण पटकन समजून घेऊया। काय करायचं, बोंबील कापल्याच्या नंतर कोमट पाणी तयार करायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये एक साधारण 2 मिनिटं हे बोंबील आपल्याला बुडवून ठेवायचे आहेत। कोमट पाण्यात ठेवल्याच्या नंतर 2 मिनिटांनी हे बोंबील 2 पाण्यातून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। कोमट पाण्यामध्ये ठेवल्याने काय होतं, हे बोंबील जेव्हा सुकत असतात तेव्हा त्यावरती डस्ट जमा होते, ती डस्ट ह्या पाण्यामध्ये निघून जाते, खाली तळाला बसते। त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा कोमट पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, त्याच्यानंतरच हे बोंबील आपल्याला 2 पाण्यांनी स्वच्छ धुवायचे आहेत। म्हणजे काय होईल, तुमची एक तर डस्ट सुद्धा निघून जाईल आणि त्याच्यामधला जो काही उग्र वास वगैरे असतो तो निघून जातो, म्हणजे थोडासा कमी होतो, फार काही निघून जाणार नाही, हे बेसिक आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे बोंबील स्वच्छ करून घ्यायचे। आता पटकन आपण दुसऱ्या कृतीला सुद्धा सुरुवात करूया। आता या पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आपल्याला सुरुवातीला ना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आता आपण या तेलामध्ये कांदा घालूया। पहिल्यांदा त्यानंतर ही मिरची सुद्धा घालूया। आता ही मिरची आहे ना मी थोडीशी जास्तीची घेतलेली आहे, आपल्याला लाल तिखट घालायचं नाही म्हणून मी जास्तीची घेतलेली आहे। पण तुम्हाला यामध्ये लाल तिखट वगैरे घालायचं असेल ना तर तुम्ही घालू शकता। यामध्ये परतून घेऊया। हा बघा, मी कांदा आहे ना तो 2 मिनिटं परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण हळद घालूया, त्यानंतर घरगुती गरम मसाला। मित्रांनो, या गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की ही रेसिपी सुद्धा पाहून घ्या। आता थोडस आपल्याला हळद आहे ना ती परतून घ्यायची आहे। आणि हळद परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण बोंबील आहेत ना ते घालूया, त्यानंतर बारीक चिरलेली मेथी। आता बोंबील आणि मेथी कांद्याच्या फोडणीमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपलं बोंबील आणि मेथी आहे ना ते चांगले बऱ्यापैकी एकजीव झालेलं आहे। तर आता काय करूया, यावरती ना झाकण ठेवूया आणि 2 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आता आपण झाकण खोलूया, आता थोडस परतून घेऊया। ओहो, जबरदस्त, एक नंबर, कसला मस्त पैकी फ्लेवर सुटलेला पूर्ण किचन मध्ये, मेथी बोंबील एक नंबर कॉम्बिनेशन आहे। आता यामध्ये आपण टॅमॅटो घालूया। आता यामध्ये तुम्हाला टॅमॅटो नसतील घालायचं ना तर 3-4 असे कोकमाचे टाप घाला, त्याने सुद्धा चांगली चव येते। तर यामध्ये आपण मीठ सुद्धा घालूया। तर आता हे पुन्हा एकदा चांगले एकजीव करून घेऊया। आणि आता एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटाची चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस आहे तो आपला स्लोच ठेवायचा आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही, कारण मेथीमधून सुद्धा पाणी सुटते आणि टॅमॅटोमधून सुद्धा पाणी सुटते।
क्या बात है, ते बघूनच तोंडाला इतकं पाणी सुटलेलं आहे, कधी तयार होते आणि पहिला ताव त्याच्यावरती मारते. चला आता आपण झाकण खोलूया. वा, तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि मेथीमधून बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. चला आता परतून घेऊया. आता परतून झाल्याच्या नंतर हा ओल्या कोबऱ्याचा केस आहे ना, तो घालूया. त्यानंतर कोथिंबीर. आता हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हां, हे बघा आपलं बोंबील मेथी तयार आहे. आता काय करूया, गॅस आपला बंद करून घेऊया. पाहिलीत ना किती एकदम साधी सोपी आणि एकदम लाजवाब रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा मित्रांनो ही रेसिपी घरी आपल्या ट्राय करायची आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायलासुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम आयडीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायलासुद्धा विसरू नका. चला असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.